माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी, चाचणी क्रमांक 3, विषय मराठी, दिवस 45वा. विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम विषय मराठी 20 गुणांची चाचणी क्रमांक 3 अर्थात अंतिम चाचणी बघणार आहोत. यात 20 गुणांपैकी 10 गुण तोंडी व 10 गुण लेखीसाठी असणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, चित्रमालिका बघून त्या आधारे गोष्ट सांगा. आपण सेतू अभ्यासक्रमात विविध चित्रमालिका पाहिल्या आहेत, त्यातील एक चित्रमालिकावरून गोष्ट तोंडी सांगा. परिचित शब्दांच्या पट्ट्या बघून 4 शब्द वाचा. बशी, सुवास, बैल, होडी यासारख्या शब्दांचे वाचन करा. प्रश्न 3, कोणतीही कविता अथवा गाणे म्हणा. तुम्हाला पाठ असलेली कविता म्हणा. प्रश्न 4, वर्णमालेनुसार शब्दांचा क्रम लावणे. 13, कप, लालू, सैनिक यासारखे शब्द घेऊन त्यांचा तोंडी वर्णमालेनुसार क्रम लावा. प्रश्न 5, वाक्यांचा घटनाक्रम पूर्ण करा. या प्रश्नात दिलेल्या वाक्यांचा घटनाक्रम तोंडी पूर्ण करा. प्रश्न 6, कोणत्याही एका वाचन पाठाचे वाचन करा. प्रश्न 7, शब्दात लपलेले शब्द शोध व लिही. अहमदनगर यामध्ये असलेले शब्द अहमद, नगर, मदन. प्रश्न 8, पुढील शब्द जसेच्या तसे लिही. शब्द पहा व तुम्ही लिहा. पतंग, चौरस, फुटाना, मेथी. प्रश्न 9, चित्र पहा, शब्द वाचा, जोड अक्षराला गोल करा. किल्ली, किल्लीतील लीला गोल करूया. हत्ती, हत्तीतील तीला गोल करूया. ही जोड अक्षरे आहेत. प्रश्न 10, कंसातील योग्य स्वरचिन्हाचा वापर करून अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द तयार होतील 1, मिरची, 2, गुलाब, 3, पैसा, 4, गौतम. प्रश्न 11, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही. करावे, घासावेत, उठावेत. सकाळी लवकर उठावे. नियमित दात घासावेत. दररोज लेखन करावे. हात जोडून नमन करावे. प्रश्न 12, वाक्य वाचा व उत्तर लिहा. गरम चणे चवदार असतात, चणे मुलांना आवडतात. चणे कसे? गरम, चवदार. चणे कोणाला आवडतात? मुलांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा.